सात रस्ता परिसरातील गुरुशरण कॉम्प्लेक्स इथं विठाई स्पेशालिटी आणि गंगोत्री गॅस्ट्रो सेंटर रुग्णसेवेस रविवारपासून सुरू झालं आहे. अत्याधुनिक सुविधांची सुसज्जता या दोन्ही हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. सात रस्ता परिसरातील गुरुशरण संकुल विठाई स्पेशालिटी क्लिनिक आणि गंगोत्री गॅस्ट्रो सेंटर या क्लिनिकचा उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विठाई स्पेशालिटी क्लिनिकचं उद्घाटन विमल गोरे आणि विठ्ठलराव गोरे यांच्या हस्ते तर गंगोत्री गॅस्ट्रो सेंटरचं उद्घाटन डॉक्टर बी एस बिराजदार यांच्या हस्ते करण्यात आलं. या प्रसंगी डॉक्टर प्रसन्न कासेगावकर, डॉक्टर सत्यश्याम तोष्णीवाल, डॉक्टर नितीन तोष्णीवाल, प्रदीप कोठाडिया, डॉक्टर एम एस दामा, डॉक्टर जयंत बचुवार, भानुदास जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी डॉक्टर विशाल गोरे आणि डॉक्टर बी डी कटगेरी यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केलं. इथं जी उपस्थिती दर्शवली आहे त्याबद्दल तुमचे आभार शब्दात व्यक्त होऊ शकत नाही. आज म्हणजे बोलण्याचा विषय म्हणजे सुरुवातच मला असं करायला लागेल की उद्घाटनास कारण की, कारण बऱ्याच जणांना मी जेव्हा पत्रिका द्यायला गेलो त्यावेळेला प्रत्येकाने विचारले की राजा तू बसणार किती, तू ओपनिंग बसणार किती, आधी टाइम सांग मग आम्ही उद्घाटनाला येतो. तर मी त्याच्यामुळं तुम्ही जर खाली जाऊन आला असाल तर कुठेही टायमिंग लिहिलेलं नाही आहे, अजून ते ठरायचं आहे. पण बेसिकली इथं सोलापूरमध्ये मी नवीन आहे, म्हणजे सोलापूरमध्ये मी आल्यानंतर इथं माझ्या ओळखीचं किंवा नात्यातलं असं सख्ख कोणी नव्हतं. पण आज 2 वर्षानंतर मी खरंच सांगेल की हे सगळे लोक माझे नातलग झाले. यायला जनतेगू हागू चढकडिंद हागू नम सुत्तमुत्तल ग्रामिंद बंदिरू एला गण्यरिगू वंदिसुत्ता. चिक्कवनिंद इतना ಒಂದು ಕನಸಿತ್ತು, ಸೋಲಾಪುರ ಡಾಕ್ಟರ್ ಬರ್ತಾರೆ, ಸೋಲಾಪುರ ಡಾಕ್ಟರ್ ಬರ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಇವತ್ತು ಕೊನೆಗೂ ನಾನು ಒಂದು ಸೋಲಾಪುರ ಡಾಕ್ಟರ್ ಆಗಿ ನಾನು ಕೇಳ್ಕೊಬೋದು. ಏನೊಂದು ಹಳ್ಳಿಯೊಳಗಿಂದ ಒಂದು ಕನಸು ಬಂದಿತ್ತು, ಅದೇ ಕನಸು ಇಟ್ಕೊಂಡು ಮುಂದೆ ಹೋಗಿ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಸುತ್ತಿ ಕೊನೆಗೂ ನಮಗೊಂದು ಎಲ್ಲಿ ನಾವು ಸೇರ್ಬೇಕಂತಿದ್ವಿ ಅಲ್ಲಿ ಸೇರಿದ್ವಿ. ಇವತ್ತು ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಉತ್ಸಾಹ. या प्रसंगी आपले विचार व्यक्त करताना डॉक्टर विशाल गोरे आणि डॉक्टर बी डी कटगेरी यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. डॉक्टर कटगेरी यांच्या वडिलांनी जवळून ओळखतो, पण ते म्हणजे होते कमी आणि मला फार आनंद झाला की विशाल त्यांच्यासोबत सुद्धा बीएन करून दोघांनी मिळून इथं कन्सल्टिंग टाकली आहे. सगळ्यात मोठी स्टेप आहे विशालची आणि आधार कार्ड खूप महत्त्वाचं आहे आजकाल. तर विशाल हे सगळ्यांचा आधार कार्ड आहे, न्यूरोसर्जनचं. तर 2 वर्ष आम्ही बिनधास्त सर्जरी करतोय, काही झालं पूर्ण विशालला आणि रिझल्ट खूप छान त्याच्याकडून येतात आयसीच्या पेशंटचे. तर त्याची अशीच प्रगती होत राहिली असं मी कामना करेन, इच्छा करेन. त्याची कनेक्टिव्हिटी डॉक्टरांशी सुद्धा आणि पेशंटशी सुद्धा खूप चांगली आहे, ती त्यांनी जपून ठेवणं गरजेचं आहे. प्रॅक्टिसच्या ओघामध्ये आपल्या सेन्सिटिव्हिटी संवेदना गोथट होत जातात डॉक्टरांप्रतीही, आपल्या सहकाऱ्यांप्रतीही, पेशंटप्रतीही. तर त्या न होता जर ही संवेदना टिकून ठेवली तर सोलापुरातला तो सर्वात प्रसिद्ध फिजिशियन होईल, त्याच्यामध्ये मला काही शंका नाही. And that relationship has continued till today. And that is how they are honored me to inaugurate this prestigious OP and gastro clinic. So naturally, I thank them for honoring me. Dr. B.B. Kashgiri is coming from a well-educated culture and very nice family culture. His father is a renowned general practitioner. आपल्या प्रॅक्टिसमध्ये ओपीडी हा खूप महत्त्वाचा टप्पा असतो, कारण जोपर्यंत आपण ओपीडी करत नाही तोपर्यंत आपण आपला इम्पॅक्ट
आपले इंडिव्हिज्युअल पेशंट आपण डेव्हलप करत नाही. तर मी विशाल सरांच्या तर मी दोन अडीच वर्ष त्याच्या छातीवर बसलेलो आधीपासून की तुम्ही प्लीज चालू करा. सो नेहमीच एक 10 वर्ष काढली आता थोडासा सिनियर म्हणू शकतो मी स्वतःला. तर सक्सेसफुल प्रॅक्टिससाठी 4 A's महत्त्वाचे आहे. फर्स्ट इज अवेलेबिलिटी. सो सगळ्यात अगोदर ओपीडीमध्ये अवेलेबल राहणं इज अ फर्स्ट इम्पॉर्टंट थिंग. सेकंड इज एबिलिटी. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होता.